क्रिकेट विश्वचषक T20 स्पर्धेमध्ये भारत आणि इंग्लंड हा उपांत्य सामना रंगला. दक्षिण आफ्रिकेचा आता अंतिम फेरीमध्ये प्रवेश झालेला आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी ओमकार गुरव यांनी आढावा घेतलाय, पाहूयात. आयसीसी T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात गतविजेता इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया आमने सामने असणार आहेत. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे, तर जॉस बटलर इंग्लंडची कॅप्टन्सी करणार आहे. दोन्ही संघ 2022 नंतर पुन्हा एकदा फायनलमध्ये भिडणार आहेत. 2 वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही भारतचा सामना इंग्लंडशी झाला होता. त्या सामन्यात भारतीय संघाला 10 विकेटच्या फरकाने लाजिरवाणा पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा स्थितीत 2 वर्षानंतर पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु यावेळी टीम इंडियाचे लक्ष आपल्या मागील पराभवाचा बदला घेण्यासोबतच अंतिम फेरी गाठण्याकडेही असेल. त्यामुळे आता टीम इंडियाकडे 2 वर्षांचा हिशोब क्लिअर करून फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे, तर इंग्लंड पुन्हा एकदा फायनलमध्ये पोहोचण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे या सामन्यात क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. कॅमेरामॅन गौरवसह मी ओंकार गुरव, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.